असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, तुम्हाला आज एका चतुर न्यायमूर्तीची गोष्ट ऐकवायची। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एम वर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूया। एका गृहस्थानं आपली विहीर शेजाऱ्याला विकली। नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला आणि त्या विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी काही भरू देईना। आश्चर्यचकित झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, अरे मी पुरेपूर पैसे मोजून तुझी विहीर विकत घेतली असताना तू मला तिचे पाणी का भरू देत नाही आहेस? जुना मालक म्हणाला, मी तुला केवळ विहीर विकली आहे, तिच्यात पाणी विकलेलं नाही आहे, तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकुल हक्क नाही। या अजब तर्कटानं संतापलेल्या त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला। न्यायमूर्तींनी त्या विहिरीच्या नव्या आणि जुन्या अशा दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, तू तुझी विहीर या तुझ्या शेजाऱ्याला विकली आहेस खरं आहे का? होय, पण विहिरीचं जे विक्री खत झालं आहे त्यात मी माझी फक्त विहीरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख आहे। या विहिरीतल्या पाण्यावर या माझ्या शेजाऱ्याचा बिलकुल हक्क नाही। न्यायमूर्ती म्हणाले, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे। जुना मालक आनंदून गेला। न्यायमूर्ती, आपल्याला सुद्धा माझं म्हणणं खरं वाटतं ना, रास्त वाटतं ना? वाटणारच, पण असं असूनही हा माझा शेजारी केवळ ती विहीर विकत घेतली म्हणून तिच्यातल्या पाण्यावर हक्क सांगतोय। न्यायमूर्ती म्हणाले, ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोयस, तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी 50 रुपये भाडे त्या विहिरीचा आत्ता मालक झालेल्या तुझ्या शेजाऱ्याला दिलं पाहिजेस। न्यायमूर्ती असे म्हणताच तो मनुष्य त्याला शरण गेला आणि केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून त्याने जी विहीर शेजाऱ्याला पाण्यासह विकत देण्याचं मान्य केलं। मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण चतुराई किती गरजेची असते हे सांगून गेली। म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला असे काही लोक भेटतात की अशा गोष्टी करू लागतात, तर त्यावेळेला अशा चतुराईनं त्यांना प्रतिउत्तर देणं पण गरजेचं असतं हे शिकवून गेली आहे। त्यामुळं तुम्हीसुद्धा अशी चतुराई बाळगा आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडं बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।